नमस्कार. काल आणि परवा म्हणजे शनिवारी रविवारी गेल्या आपण मंगेश शांतादुर्गा ही मंदिरं पाहिली, महालक्ष्मीचं मंदिर पाहिलं, त्याबरोबर पुण्याह वचनाचा फोटो पाहिला, लालखी पाहिली. आता आज आपण पाहणार आहोत तिथले गुरुजी विनय पेंडसे हे महारुद्र करणाऱ्या मंत्री फॅमिलीच्या वतीनं देवीला गाऱ्हाणं घालत आहे. म्हणजे जे महारुद्र आणि सत्यनारायण पूजा आणि इतर काय काय जे जे केलं त्या सगळ्याचं तू त्यांना चांगलं फळ दे वगैरे असं ते म्हणतात. तर ते खूप छान ऐकण्यासारखं बघण्यासारखं असं मला वाटलं, म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला आहे. तर आज आपण ते गाऱ्हाणं कसं घालतात देवीला ते प्रत्यक्ष पाहणार आणि ऐकणार आहोत. त्यानंतर मंदिरातलेच अजून काही व्हिडिओज आपण पाहणार आहोत, म्हणजे गोवा ट्रीपमधलं मुख्य महारुद्र आणि हे ह्या सगळ्याचा आता हा समारोपाचा किंवा समाप्तीचा भाग आहे, पाहूया. मंत्री घराण्याची कुलदेवतात जगदंबा शांतादुर्गा प्रमुख मंजायतन देवता, मंगेश महारुद्र प्रमुख मंजायतन देवता, पालवी महालक्ष्मी प्रमुख मंजायतन देवता, ग्रामदेवता सनदेवता वासुदेवता आदित्यादी नवग्रह देवता वाडवडील पूर्वज इत्यादिकांचं स्मरण वगैरे करून तुमच्या चरणाच्या ठिकाणी आज हे संतोष मंत्री संपूर्ण परिवारासमवेत तुमच्या चरणाच्या ठिकाणी अनन्य भावने प्रार्थना विनंती वगैरे करतात. तुमच्या संपूर्ण देवदेवतांचा कृपा आशीर्वाद वगैरे प्राप्त वगैरे व्हावा या हेतूने, काही विशेष तुझ्या चरणाच्या ठिकाणी सेवा वगैरे व्हावी या हेतूने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा पल्लव वगैरे लावून तुझ्या चरणाच्या ठिकाणी आज हे संग्रह अवनद्वारा रोहचंडी अनुष्ठानाची संगोपांग इत्यादी ही संपूर्ण सेवा आचरणात वगैरे आणून संपूर्ण सेवा तुमच्या चरणाच्या ठिकाणी अर्पण केलेली आहे, मान्य करून घे. या संपूर्ण सेवेच्या योगाने संतुष्ट हो, सुप्रसन्न हो. या संपूर्ण परिवारावरती संपूर्ण तुमच्या देवदेवतांचा पूर्ण कृपा आशीर्वाद वगैरे प्राप्त करून दे. संपूर्ण कुटुंबीय मंडळीनं एक प्रकारचं मनस्वास्थ्य, प्रत्येकाचं काही ग्रहमान, अंगीर्थ बाधा, घरण्याची बाधा, शत्रुबाधा काय असेल, संपूर्ण दिदी बाधा निरसन वगैरे झाली. या संपूर्ण मंत्री परिवाराच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक चाललेल्या उद्योग धंद्यात व्यवसायात उत्कर्ष, नाव लौकिक मान सन्मान पैसा अडका वगैरे त्यांना प्राप्त करून दे. प्रत्येक जण व्यवसायाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने बाहेर भीतर हिंडत असतात, फिरत असतात, हातापायकडे पूर्ण तऱ्हेचं त्यांना सर्वांना संरक्षण वगैरे प्राप्त झालं असा आशीर्वाद वगैरे प्राप्त करून दे. मुलांच्या वैयक्तिक चाललेल्या शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना उत्तम प्रकारचं यश, सद्बुद्धी, सद्विचार त्या लेकरांना वगैरे प्राप्त झालं, हाती घेतलेलं संपूर्ण शिक्षण त्यांच्या मनाप्रमाणे परिपूर्ण झालं असा आशीर्वाद वगैरे प्राप्त करून दे. कुटुंबात वयस्कर मंडळी आहे त्यांच्या हातापायकडे पूर्ण तऱ्हेचं संरक्षण, ती मंडळी बाहेर भीतर हिंडताना फिरताना हातापायकडे पूर्ण तऱ्हेचं त्यांना संरक्षण वगैरे प्राप्त झालं असा आशीर्वाद वगैरे प्राप्त करून दे. आजच्या या संपूर्ण दिवसभराच्या सेवेच्या ठिकाणी काही ब्राह्मणाकडनं यजमानाकडनं समानात सुमानात नेम निष्ठेत काही बोलण्यात करण्यात चुकलेलं असेल तर क्षमा कर. संपूर्ण आजची केलेली गेलेली सेवा सांग आणि परिपूर्ण वगैरे झाली असा आशीर्वाद वगैरे प्राप्त करून दे. आनंदी आनंदाने तुमच्या चरणाची सेवा वगैरे करून घे. तसं तुझ्या चरणाच्या ठिकाणी विशेष करून महारुद्र अनुष्ठानाची सेवा वगैरे चालू आहे, त्या प्रमाणाची उद्या सेवेला वगैरे समाप्ती वगैरे होणार आहे, त्यावेळी त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या अडीअडचणी वगैरे काही नेता ही संपूर्ण सेवा आनंदी आनंदाने तुमच्या चरणाच्या ठिकाणी करून घ्या. सर्व धंदे मधोरात परिपूर्ण करून द्या, कल्याण करा, रक्षण करा आणि बरं करा. जय आज आता महालक्ष्मी मंदिरात आलोय गोव्याच्याच. इथे काहीतरी फंक्शन होतं, आपल्या इकडे पण मंदिरामध्ये असतं तसं. म्हटलं तसंच ही धर्मशाळासारखं मंदिराबाहेर राहण्याची सोय.
इकडनं एक एंट्रन्स आहे आणि हे मंदिर आहे. महालक्ष्मीच्या इथला हा तलाव आहे. मी म्हटलं तसं सगळ्या मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला तलाव आहेच. म्हणजे आणि मला आठवत आहे इथेच जवळ कुठेतरी माधवी देसाई राहत होते, रणजित देसाईंच्या मिसेस, आणि आम्ही पूर्वी त्यांच्याकडे जाऊन आलेलो होतो. आता नाही आहेत त्या दुर्दैवानं, पण त्या हो असताना आम्ही आलो होतो गोव्याला आणि तेव्हा त्यांना भेटलो होतो. हा एक वेगळा छान तलाव आहे इथला. कसं मस्त दिसते, संध्याकाळची वेळ आहे, इतका छान व्ह्यू. उत्सवामध्ये तर खूपच अजून मजा येत असणार आहे, पण आम्ही शक्यतो गर्दी आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळं उत्सवात येणं टाळतो. हा महालक्ष्मीचा मुख्य एंट्रन्स आहे, हे मंदिर आहे. फक्त माझ्या कल्पनेनुसार इथं दीपमाळ नाही आहे, कारण हा मुख्य एंट्रन्स आहे, तिथे नाही आहे. म्हणजे दुसरीकडं असेल तर हा असा पूर्ण परिसर आहे. झाडी आणि हे तर काही विचारायला नको, फुलं झाडं. हे आपण मागून आलो आहे, इथं लक्ष्मीनारायण मंदिर आहे. वेगवेगळी मंदिरं चारी बाजूला. एक नवरा नवरी पण दिसली दर्शनाला आलेली. किती सुंदर, प्रसन्न वाटतंय, मस्त. आणि याचा सभा मंडप खूप मोठा आहे. आणि आहे आहे दीपमाळ, हा मुख्य एंट्रन्स असणार आहे इकडून. येस. आज इथं लग्न होतं कोणाचं तरी, त्यामुळे हे सगळे डेकोरेशन. नाही तसा लग्नाचा हॉलही आहे तिथं. ही अशी छोटीशी दीपमाळ आहे इथे. हा दीपस्तंभ असावा. आणि हे मंदिर आहे. हा रथ आहे, झाकलेला आहे. रथयात्रा पण निघते उत्सवामध्ये प्रत्येकच मंदिरामधून. इथला दिसला पटकन म्हणून तुम्हाला दाखवला. हा त्याच्याहूनही मोठा आहे रथ, केवढा तरी मोठा. इथलाच आहे महालक्ष्मीच्या इथला, पण झाकलेला आहे.